सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट मध्ये। मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं, त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं। सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान कोरोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्याची रिझर्व्ह बँकची तयारी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली। तसंच अर्थव्यवस्थेतील उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं असं ते म्हणाले। उद्योग संघटना फिक्कीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। भारतामधील 1600 अधिक कंपन्यांमध्ये 2016 ते मार्च 2020 दरम्यान चीनने 1 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक केली। सरकारने जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली। राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली। यावरून आता एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवीसी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय, हेच का ते सडेतोड उत्तर असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। लोकसभेत खासदार वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले, यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये 30% कपात होणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक खासदाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या 5 कोटींच्या खासदार निधीही पुढील 2 वर्षांसाठी मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। आमदार नितेश राणे आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही। कुणाच्या तरी दबावामुळे त्याने मुंबई सोडली असावी असं नितेश राणे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या अनेक संघटना पक्ष आपापल्या परीने संघर्ष करत आहेत। भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे। सह्याद्री सुपरफास्टमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? न्यूज 24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती जिल्ह्यातील अंबा नाल्याचे पाणी नदीमार्गे पूर्णा नदीत मिसळून अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदी संपूर्णपणे दूषित होत असल्याच्या निषेधार्थ गणेश पोटे यांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात आज तैरो आंदोलन केले। तसेच गांधीग्राम येथील भोई समाजानेही आंदोलनात सहकार्य केले। केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केली, त्यामुळे कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहेत। यापूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे फळे भाजीपाला हजार भाव न मिळाल्याने फेकून द्यावा लागला, आता कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। कांदा निर्यात बंदी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवणारा निर्णय आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्या रयत क्रांती संघटना व कांदा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी दिला। तसेच याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असेल, याकरिता हरित क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा उचललेला आहे। आज बाजार उघडताच निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली। मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील 30 पैकी 18 शेअर वधारले आहेत। सध्या सेन्सेक्स 145 अंकांनी वधारला असून 39,189 अंकावर ट्रेड करत आहे। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45 अंकांनी वधारला असून 11,567 अंकावर आहे। माजी कसोटीपटू महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिवरावजी तथा एस आर पाटील यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले। ते 87 वर्षाचे होते। भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते। अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लवकर खाली पिली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटामधील तहस नहस हे गाणं प्रदर्शित झाले आहे। हे गाणे प्रदर्शित होताच गाण्याला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहेत। यासह सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।